या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल प्रियंका। फुकटचा पैसा खायचे सर, माझं लाटच मारायला पाहिजे। लाज वाटली पाहिजे थोडी, किमान 35,000 पैकी 10,000 तर काम कर। रोजगार आम्ही सांगतो नालायक, गरिबाच्या घराबद्दलची आस्थाच नाही तुम्हाला। ते मेहनत तरी चालते, नको उदे होते 10 वर्ष घर। राज्यमंत्री बच्चू कडू आपल्या रोखठोक आणि स्पष्ट स्वभावामुळे नेहमीच चर्चेत असतात। कोणत्याही विषयाबाबत बच्चू कडू यांची स्पष्ट मतं आणि त्यांची वक्तव्य नेहमीच राजकीय वर्तुळात देखील चर्चेचा विषय ठरतात। त्यांचा असाच एक नवीन व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत असून त्यामध्ये बच्चू कडू एका प्रशासकीय अधिकाऱ्याची खरपट्टी काढत आहे। तुम्हाला लाज वाटली पाहिजे असं म्हणत बच्चू कडूंनी अधिकाऱ्यांना सोपवलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याची तंबीज भरली आहे। बच्चू कडूंनी आज भुसावळमधील प्रांत कार्यालयात आढावा बैठक घेतली। यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांचा राज्य आणि केंद्र सरकारच्या वतीने गोरगरिबांसाठी राबवण्यात येणाऱ्या योजनांविषयी विचारणा केली, मात्र त्या संदर्भात अपेक्षित कार्यवाही होत नसल्याचं समजताच बच्चू कडूंचा पारा चढला आणि त्यांनी तिथल्या तेथेच संबंधित अधिकाऱ्यांची कान उघडणी केली। राज्य सरकारकडून राबवण्यात येत असलेल्या रमाई घरकुल योजनेच्या अंमलबजावणीवरून बच्चू कडूंनी संबंधित अधिकाऱ्यांच्या यावेळी चांगलंच फैलावर घेतला आहे। फुकटचा पैसा खायला पाहिजे तुम्हाला, तुम्हाला लाटच मारायला पाहिजे, लाज वाटली पाहिजे थोडी, किमान 35,000 पैकी 10,000 तर काम करा। रोजगार हमी सांगतोय नालायका, गरीबाच्या घराबद्दल काही आस्थाच नाही तुम्हाला, तो मेला तरी चालेल, नको होऊ दे 10 वर्ष घर, तुमची काहीच तयारी नाहीये, कोणत्या वर्षात योजना सुरू केली तुम्ही, अशा शब्दात बच्चू कडू अधिकाऱ्याला झापत असल्याचं व्हायरल होत असलेल्या व्हिडिओतून दिसून येत आहे। फुकटचा पैसा खायचे सर, माझं लाटच मारायला पाहिजे, लाज वाटली पाहिजे थोडी। किमान 35,000 पैकी 10,000 तर काम कर। रोजगार आम्ही सांगतो नालायक, गरिबाच्या घराबद्दलची आस्थाच नाही तुम्हाला। ते मेहनत तरी चालते, नको उदे होते 10 वर्ष घर, तुमची काहीच तयारी नाही आहे। कधी योजना सुरू केली तुम्ही, कोणत्या वर्षात प्रस्ताव पाठवला, या वर्षात तुमचं नियोजन काय? 10 लाखाचं नियोजन तुम्हाला सांगता येत नाही, तुमच्या इंजिनिअरला सांगता येत नाही, कोणाला सांगता येत नाही काय काय नियोजन केलं ते, वाटतं का थोडी? ऍडमिशन दाखल केला पाहिजे। अरे ही काय, हे तर तुम्हाला काही दिलं नाही रमाई, म्हणजे आपण मागत द्यावं तेवढे टार्गेट पूर्ण नाही करू शकत सरकार। आपण पाठवत नाही प्रस्ताव, ते रमाईचे वगैरे काढा, त्याचे पण देऊन टाकलं। SC लोकांसाठी खास करून रमाई योजना आहे, त्याच्यासाठी वेगळे अर्ज मागा, ते लगेच मंजूर होतं। आज अर्ज करा, केंद्राकडे जायची गरज नाही, 2 दिवसात अर्ज पाठवला, तुम्ही जिल्ह्याला पाठवलं तिथे मंजुरात भेटत। एक घरकुलनं झालं याच्यासाठी शोकाचं, तुमच्यावर तर ऍट्रोसिटी ऍक्ट दाखल केला पाहिजे। त्या दलितांवर अन्याय का करतोय तुम्ही? कोण पाहतो समाज कल्याणचं? माहित नाही रमाई योजनेसाठी टेबलच ठेवला नाही? वाटली पण आपण देतो ना कोणाला, कोणाला ह्या रमाईच्या घरकुलासाठी DPR ह्या हा विषय नाही आहे। शिव तुम्हाला माहित नाही, तुम्ही अज्ञान आहे तुमचं। काय आहे रमाईची योजना राबवताना सरळ सुरळ, त्याच्या नावाला PR कार्ड असलं पाहिजे, जातीचा दाखला असला पाहिजे, त्याचा अर्ज भरून घेतला पाहिजे, आपण मागणी केली पाहिजे। तुम्हाला रमाई योजना सगळ्यात सोपी आहे, राज्य सरकारची योजना, DPR ते कुठं कुठं चाललंय? मला लगेच किमान या महिन्यात ते प्रस्ताव पाठवा रमाईचे।